नमस्कार, वाघ्या मुरळी कलावंतांचे विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय माळशिरस येथे आंदोलन। वाघ्या मुरळी लोक कलावंत अनादिकालापासून कलेच्या माध्यमातून धर्मजागरण, कुलधर्म, कुलाचार पालन, समाज प्रबोधन याद्वारे समाजसेवेचे कार्य करीत आहेत। समाजातील भाविक भक्तांच्या आश्रयावर त्यांचा उदरनिर्वाह होत असतो। मागील वर्षी अतिवृष्टी, त्यानंतर निवडणूक आचारसंहिता यामुळे कलावंतांना जगण्यात कोणतेही उत्पन्न मिळू शकले नाही। सध्या देखील मार्च 2020 पासून चालू असलेल्या कोरोना संकटात सापडून उपासमारीला तोंड देत आहेत, म्हणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। या अनुषंगाने माळशिरस तहसील कार्यालय माळशिरस येथे वाघ्या मुरळी लोक कलावंत यांनी आंदोलन करत त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार काळेसाहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके माळशिरस पोलीस स्टेशन यांना दिले। आंदोलनातील मागण्या पुढीलप्रमाणे। 1. वाघ्या मुरळी कलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा। 2. वाघ्या मुरळी कलावंतांच्या मुलामुलींना शिक्षणाचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात यावा। 3. महाराष्ट्रातील लोक कलावंतांसाठी स्वतंत्र लोक कलावंत आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे। 4. नियमांचे पालन करून लोक कलावंतांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी। 5. देवालय मंदिर वाघ्या मुरळी लोक कलावंतांना न्याय द्या। वाघ्या मुरळी लोक कलावंतांना न्याय द्या। मल्हार देवाचं मंदिर उघडं करा। मल्हार देवाचं मंदिर उघडं करा। मंदिरे रावळे देवळे उघडे करा। वाघ्या मुरळींना न्याय द्या। आमच्या मागण्या मान्य करा। आमच्या मागण्या मान्य करा। आर्थिक पॅकेज जाहीर करा। आर्थिक पॅकेज जाहीर करा। आर्थिक पॅकेज जाहीर करा। आर्थिक पॅकेज जाहीर करा। आमच्या मागण्या मान्य करा। एकोट एकोट आनंदाचा। धन्यवाद। महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी प्राध्यापक मार्तंड साठे, वाघ्या मुरळी परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष, या ठिकाणी माळशिरस तहसील कचेरीवरती आम्ही शोभायात्रेने या ठिकाणी आलो आणि शोभायात्रेच्या माध्यमातून माळशिरस तालुक्याचे तहसीलदार साहेब यांना आम्ही वाघ्या मुरळी परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये पहिली आमची अशी मागणी आहे की आज 6 महिने झालं लॉकडाऊन असल्यामुळं वाघ्या मुरळी लोककलावंतांच्या हाताला काम नसल्यामुळं वाघ्या मुरळी परिवाराची या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये उपासमार होते आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं वाघ्या मुरळी लोककलावंतांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर आमच्या वाघ्या मुरळी लोककलावंतांची उपासमार थांबवण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावं आणि आमच्या वाघ्या मुरळी लोककलावंतांना दिलासा द्यावा। आमची वाघ्या मुरळी ही एक लोककला आहे। ही लोककला अनादिकालापासून चालत आलेली आहे, पण या लोककलेची शासनाच्या दरबारामध्ये आजही नोंद नाही आणि म्हणून वाघ्या मुरळी परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती करतोय की ह्या वाघ्या मुरळी लोककलेची शासनाच्या दरबारामध्ये नोंद झाली पाहिजे। सामाजिक अंतर ठेवून आम्हाला कार्यक्रम करण्याची मुभा दिली गेली पाहिजे। वाघ्या मुरळी लोककलावंतांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून लोककलावंत आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी आणि महाराष्ट्र राज्यातल्या तमाम वाघ्या मुरळी आणि लोककलावंतांचा आर्थिक विकास साधावा अशा प्रकारच्या मागण्याचं निवेदन घेऊन या ठिकाणी आम्ही आलो आहोत। बेघरांना घर द्यावं, भूमिहीनांना जमीन द्यावी, शिकलेल्या तरुणांना नोकरी द्यावी। ऑनलाईन शिक्षणामध्ये आमच्या वाघ्या मुरळी लोककलावंतांची मुलं आज रोजी सहभाग नोंदवू शकत नाहीत। स्मार्टफोन त्यांच्या हातामध्ये आम्ही आमच्या लेकरांच्या देऊ शकत नाही आणि म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा पूर्ण खर्च आमच्या वाघ्या मुरळी लोककलावंतांच्या मुलांचा शासनानं उचलावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी घेऊन येत असताना महाराष्ट्रातली मंदिरे रावळे उघडली पाहिजेत, कारण मंदिराशी रिलेटेड आमच्या वाघ्या मुरळी लोककलावंत आहेत
आणि म्हणून नवरात्र उत्सव जवळ आलेला आहे। त्या नवरात्र उत्सवाच्या अगोदर तमाम महाराष्ट्रातली मंदिरे रावळे देवळे महाराष्ट्र सरकारनं खुली करावीत आणि उपजीविकेचं साधन आमचं निर्माण करून द्यावं अशी कळकळीची विनंती म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन घेऊन आलो आहोत।